नशेसाठी वापरण्यात येणारी औषधं विकणाऱ्या एका टोळीचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ऑनलाईन पद्धतीने ही औषधं विकण्यात येत होती. पोलिसांनी काही दिवस या सगळ्या प्रकरणाची रेखी करून दोन आरोपींना बेड्या ठोकल्यात. औषधांच्या माध्यमातून नशा करणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय. सरकारनं या प्रकारच्या अनेक औषधांची विक्री बंद पाडली आहे, तर काही औषधं डॉक्टरांच्या पत्राशिवाय द्यायची नाहीत असा नियमही बनवलाय. मात्र तरी सुद्धा या औषधांची ऑनलाईन विक्री सुरूच आहे. अशाच एका टोळीला औरंगाबाद पोलिसांनी जेरबंद केलंय. दिल्लीतून ऑनलाईन पद्धतीनं ही औषधं विकली जात होती आणि याचा वापर नशेसाठी सर्रास सुरू होता. पोलिसांच्याच गाडीतून चोरी करणाऱ्या एका लहान मुलाला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यानं नशेची औषधं विकत घेण्यासाठी चोरी केल्याचं सांगितलं आणि त्यातून पोलिसांनी धागेदोरे पकडत संपूर्ण रॅकेटच उद्ध्वस्त केले. या प्रकरणातील औषधं विकणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे, तर दोन दुकानं सुद्धा सील करण्यात आली आहे. अरेस्ट करने के बाद हमने उससे पूछताछ की तो लगभग 2000 ऐसी गोलियां हमने उसके पास से जब्त की हैं, कुछ कफ सीरप्स हमने उसके पास से जब्त की हैं, कुछ वाइटनर्स हमने उसके पास से जब्त किए हैं. इन सब का मिश्रण बनाकर एक बहुत पोटेंट ड्रग्स की तरह ये लोग यूज करते थे. या प्रकरणाचे धागेदोरे दिल्ली पर्यंत आहेत. तसेच अशी औषधं विकणाऱ्या अनेक वेबसाइट्सही असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. त्याद्वारे पोलिसांचा तपास सुरू आहे आणि काही गंभीर आजारांची औषधं आता डॉक्टरांच्या चिठ्ठीविना विकण्यात आली, तर अशांवर आता पोलिसांची कारवाई अटळ असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलंय. दो मेडिकल स्टोर्स को भी हमने पकड़ लिया है जो कि इस तरह के ड्रग्स बिना प्रेस्क्रिप्शन के बच्चों को बेच रहे थे. उनमें से एक मेडिकल स्टोर ओनर को हमने अरेस्ट कर लिया है, दूसरे की अभी हम पड़ताल भी कर रहे हैं. अगर उसका भी रोल सामने आता है तो उसको भी अरेस्ट करेंगे और दोनों मेडिकल स्टोर्स हम सील कर देंगे. लहान लहान मुलांचं आयुष्य ही सहज मिळणारी औषधं उद्ध्वस्त करतायत. सरकारनं बंदी आणल्यावरही याची विक्री जोरात सुरू आहे, त्यामुळे अशा लोकांवर कठोर कारवाई केल्यावरच याला आळा बसेल. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद.